नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 12वीच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. आपण प्रीवियस सेक्शनमध्ये जो पार्ट स्टडी केलेला आहे तो एलिमेंट रो ट्रान्सफॉर्मेशनचा वापर करून गिवन मॅट्रायसेस कन्वर्ट टू काय करायचं आपल्याला युनिट मॅट्रिक्स कॅपिटल आय. कळलं का पा? ओके, तर सेम कॅल्क्युलेशन्स, फक्त आता आपल्याला एलिमेंटरी काय करायचं, आपल्याला एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन ECT एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशनचा वापर करून आपल्याला कॅपिटल ए मॅट्रिक्स कन्वर्ट टू काय करायचं, आपल्याला युनिट मॅट्रिक्स कॅपिटल आय मध्ये मला रिप्लेस करून घ्यायचं आहे. पहा, ओके, समजतं का सगळ्यांना, दिसतं का सगळ्यांना? पहा, ओके, तर आपल्याला आता ज्या काय सहा स्टेप्स मी प्रिव्हियस लेक्चर्समध्ये ज्या रेफर केलेल्या होत्या, एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशनच्या एकूण सहा स्टेप्स आपण ज्या रेफर केलेल्या होत्या, त्याच एलिमेंटरी कॉलमच्या, सॉरी, एलिमेंटरी कॉलमच्या ज्या काय सहा स्टेप्स आपण रेफर केलेल्या होत्या, त्या सहा स्टेप्स तुम्ही कॅरी फॉरवर्ड केला असाल. तुम्हाला मी कार्डशीट पेपर लिहायला सांगितलेलं होतं, लिहिलाय का? पहा, ओके, तर हा सगळा पार्ट आपल्याला लागणार आहे. तो कशासाठी लागणार आता, इथं जो मॅट्रायसेस ए हा जो काय मॅट्रिक्स दिलेला असेल, ए हा जो काय मॅट्रिक्स तुम्हाला प्रोव्हाइड केलेला असेल, त्याचं कन्वर्जन कशामध्ये करायचं, आपल्याला युनिट मॅट्रिक्स कॅपिटल आयमध्ये रेफर करायचं आहे. पहा, ओके, मग कुठलाही मॅट्रायसेस देऊ देत, त्या सहा स्टेप्सचा जर तुम्ही इझिली वापर केलात तर ॲटोमॅटिकली काय अप्लाय होईल, तुम्हाला कुठलाही मॅट्रायसेस असू दे तो कन्वर्ट कशामध्ये करता येईल, आपल्याला युनिट मॅट्रिक्स कॅपिटल आयमध्ये. ओके, तर आता त्या सहा स्टेप्स कुठल्या कुठल्या होत्या जरा रिवाइज करून घ्या पाहू. ओके, पहिली स्टेप काय होती, इथं A11 रिड्युसेस टू व्हॅल्यू 1 बाय युझिंग A11 रिड्युसेस टू व्हॅल्यू 1 बाय युझिंग, एक मिनिट विद्यार्थी मित्रांनो, दिसतं का पहा सगळ्यांना, व्यवस्थित दिसतं का? पहिली स्टेप काय होती, इथं A11 रिड्युसेस टू व्हॅल्यू 1 बाय युझिंग, कशाचा वापर करतो आपण, बाय युझिंग कशाचा वापर केलेला होता, इथं C2 or C3 ह्या दोन एलिमेंटचा वापर करून आपण काय केलेलं होतं, इथं गिवन मॅट्रायसेस म्हणजे पहिला जो एलिमेंट आहे तो मी 1 केलेला होता. ओके, आता जो एलिमेंट मी 1 केलेला आहे, त्याचा वापर करून मला त्याच्या खालचे दोन एलिमेंट्स, आता खालच्यापेक्षा आता त्याच्या समोरचे येणार. पहा, म्हणजे काय येणार, सेकंड स्टेप ही झाली पहिली स्टेप. दुसरी स्टेप काय असणार, इथं A12 and A13 रिड्युसेस टू व्हॅल्यू 0 बाय, कशाचा वापर केलेला आहे आपण, C1चा वापर केलेला आहे. पहा, बाय C1, एक मिनिट, जो एलिमेंट आपण 1 केलेला आहे त्याचा वापर करून त्याच्या खालचे दोन एलिमेंट्स, म्हणजे कुठले एलिमेंट्स आहेत विद्यार्थी मित्रांनो, इथं A21 and A31 रिड्युसेस टू व्हॅल्यू 0 बाय युझिंग वापर कशाचा केलेला इथे विद्यार्थी मित्रांनो, इथं मी बाय युझिंग सी वनचा वापर केलेला आहे. ओके, म्हणजे मी पहिला दोन स्टेप्स मी कम्प्लीट केलेले आहेत. ओके, आता पुढची स्टेप अप्लाय होईल मला तिसरा एलिमेंट, म्हणजे तिसरी स्टेप काय असणार, इथं A22, आता मला सांगा दुसऱ्या कॉलममध्ये किंवा दुसऱ्या रोमध्ये 1 कुठं असणार आहे, सेकंड रोला असणार आहे, रिड्युसेस टू व्हॅल्यू 1 बाय युझिंग सी थ्री, मग ॲडिशन असू दे किंवा सबट्रॅक्शन असू दे, बरोबर आहे का? पहा, ओके, जर हे दोन्ही अल्जेब्राज अवेलेबल नसतील किंवा वापरता येत नसतील तर आपण स्केलर मल्टिपलचा वापर केलेला होता, 1/C2 मल्टिपल विथ व्हॅल्यू C2. हा C2 म्हणजे काय असणार आहे, एलिमेंट ऑफ काय असणार, इथं A22चा एलिमेंट होता. पहा, एलिमेंट ऑफ A22 होता. पहा, ओके, तसंच आता इथं आपण एक नोट मेन्शन केलेली होती, इथं डोंट यूज C1चा वापर करायचा नाही आहे. पहा, C1चा वापर करायचा नाही आहे. पहा, ओके, समजतं का? पहा, समजले सगळ्यांना व्यवस्थित? ओके, आता पुढचा जो काही पार्ट आपण अप्लाय करतो आपण त्याच्यात त्याचाच वापर करून त्याच्या अलीकडचा, त्याच्या उजवीकडचा आणि डावीकडचा, अलीकडचा आणि पलीकडचा, म्हणजे काय अप्लाय होईल, इथं चौथी स्टेप अप्लाय होईल. A21 and A काय असणार, इथं 2-3 रिड्युसेस टू व्हॅल्यू 0 बाय युझिंग कशाचा वापर केला आपण, इथं C2चा वापर केलेला होता. पहा, कशाचा वापर केला आपण, C2चा वापर केलेला आहे. ओके, तसंच पाचवी स्टेप आपण रेफर केलेली होती, ती इथं तिसऱ्या रो मध्ये 1 कुठं असणार आहे, शेवटचा एलिमेंट असणार आहे. पहा, म्हणजेच कुठला एलिमेंट, A33 रिड्युसेस टू व्हॅल्यू 1 बाय युझिंग कशाचा वापर केला, इथं मी बाय युझिंग ओनली स्केलर मल्टिप्लिकेशन, 1/C3 मल्टिपल विथ C3 कळालं का? पहा, ओके, म्हणजेच या दोन एलिमेंट्स वरून मी काय केलं, इथे म्हणजेच काय असणार, एलिमेंट ऑफ A33 त्याच एलिमेंटला जर मी डिवाइड केलं तर व्हॅल्यू 1 येणार आहे. कळालं का? पहा, ओके, इथं नोट मेन्शन काय केलेली होती आपण, डोंट यूज
डोंट यूज काय अप्लाय विल सी वन अँड सी टू. सी वन आणि सी टू चा वापर करू शकत नाही. कळालं का पहा. ओके तसंच आता आपल्याला त्याचाच वापर करून आपण सहावी स्टेप कंप्लीट केलेली होती. त्याच्या अलीकडचे दोन एलिमेंट्स म्हणजे डावीकडचे दोन एलिमेंट्स ए थ्री वन अँड ए थ्री टू रिड्युसेस टू व्हॅल्यू झिरो बाय युझिंग कशाचा वापर केला आपण सी थ्री बाय युझिंग सी थ्री. म्हणजे ह्या सहा ज्या काय स्टेप्स तुम्हाला मी मेन्शन केलेल्या होत्या दिलेल्या होत्या ह्या सहा स्टेप्सवर आधारित तुम्ही कुठलाही मॅट्रायसेस असू दे कन्वर्ट टू काय करू शकतो आपण युनिट मॅट्रिक्स कॅपिटल आय मध्ये. युनिट मॅट्रिक्स कॅपिटल आय मध्ये कुठलाही मॅट्रायसेस देऊ दे. समजलं का पहा. ओके आता एखादं एक्झाम्पल घेऊन आपण पाहूया. ओके एक्झाम्पल घेऊन पाहूया. पहा एखादं एखादा काय येणार ते एक्झाम्पल इफ दिसतं का सगळ्यांना. इफ ओके लक्ष द्या व्यवस्थित. इफ कॅपिटल ए इज इक्वल टू मॅट्रिक्स तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. कॅपिटल ए इज इक्वल मॅट्रिक्स प्रोव्हाइड केलेला आहे. वन टू वन 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 टू वन टू सॉरी एक मिनिट वन टू वन मायनस वन वन मायनस टू वन ओके वन झिरो किंवा टू झिरो थ्री घेतलेला आहे. पहा टू झिरो थ्री कुठला मॅट्रिक्स दिलेला आहे आपल्याला. वन टू वन वन मायनस वन मायनस टू वन मायनस टू वन ओके आणि टू झिरो थ्री दिलेला आहे. टू झिरो थ्री हा मॅट्रायसेस जो दिलेला आहे ह्याचं कन्वर्जन कशामध्ये करायचं आपल्याला. कन्वर्ट टू कन्वर्ट टू काय करायचं आपल्याला युनिट मॅट्रिक्स कॅपिटल आय. युनिट मॅट्रिक्स कॅपिटल आय मध्ये कन्वर्ट करा. कन्वर्ट टू युनिट मॅट्रिक्स आय मध्ये मला रेफर करायचं आहे. कन्वर्ट टू युनिट मॅट्रिक्स कॅपिटल आय मध्ये मला रेफर करायचं आहे. पहा समजलं व्यवस्थित. ओके बाय युझिंग कशाचा वापर करायचा आपल्याला. बाय युझिंग बाय युझिंग ई सी टी. व्हॉट इज द मिनिंग ऑफ ई सी टी. ई सी टीचं मिनिंग काय येणार इथं एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. ओके समजलं का पहा. ओके आता आपण सेम पार्टमध्ये फॉलो करणार आहोत. ओके आता तोच पार्ट आता आपण आता दिलेले गिवन मॅट्रायसेस मी रेफर करतो. पहिल्यांदा लेट किंवा हियर्स कॅपिटल ए इज इक्वल टू. कॅपिटल ए इज इक्वल टू दिसतं का. कॅपिटल ए इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ प्रोव्हाइड केलेले तुम्हाला मॅट्रिक्स वन टू वन ओके वन मायनस टू वन ओके टू झिरो थ्री. टू झिरो थ्री कन्वर्ट टू काय करायचं युनिट मॅट्रिक्स कॅपिटल आय. चला पहिली स्टेप काय होती विद्यार्थी मित्रांनो इथं ए वन वन रिड्युसेस टू वन बाय युझिंग सी टू ऑर सी थ्री. ओके आता मला सांगा ए वन वन रिड्युसेस टू वन ए वन वन रिड्युसेस टू वन करायची गरज आहे का विद्यार्थी मित्रांनो. इथं ऑलरेडी एलिमेंट वन आहे त्यामुळे पहिली स्टेप गेट कॅन्सल परत करायची गरज नाही आहे. त्याचा वापर करून दुसरी स्टेप काय असणार इथं त्याच्या समोरचे दोन एलिमेंट्स टू आणि वन इज रिप्लेस्ड बाय कशामध्ये रिप्लेस करायचे झिरो मध्ये रिप्लेस करायचे. म्हणजे टू मायनस टू व्हॅल्यू किती अप्लाय होईल झिरो. वन मायनस वन व्हॅल्यू किती अप्लाय होईल झिरो येणार आहे. ह्याचा अर्थ कॅल्क्युलेशन्स काय येणार सांगा पाहू. कॅल्क्युलेशन्स काय येणार सांगा पाहू इथं. कॅल्क्युलेशन्स काय येणार सांगा पाहू इथं आता. ओके बोला बरोबर आहे. काय नाही व्हॅल्यू इथं सी टू चेंजेस टू सी टू चेंजेस टू सी टू मायनस टू टाइम्स सी वन टू मायनस टू व्हॅल्यू किती येते इथे विद्यार्थी मित्रांनो इथं झिरो मध्ये रिप्लेस होणार आहे. पहा ओके त्याच वेळेस अजून एक कॅल्क्युलेशन मला रेफर करायचं आहे. सी थ्री चेंजेस टू सी थ्री चेंजेस टू सी थ्री मायनस ऑफ सी वन सी थ्री मायनस ऑफ सी वन अप्लाय होईल. पहा ओके म्हणजे जो एलिमेंट मी वन केलेला आहे त्याचाच वापर करून त्याच्या समोरचे दोन एलिमेंट्स मला आता झिरो करायचे आहेत. बरोबर आहे का. पहा ओके मी आता सी टू आणि सी थ्री चेंज करणार आहे. सी वन रिमेन्स सेम राहणार. जो चेंज होत नाही तो मी रिमेन्स सेम ठेवतो. पहा ओके वन वन टू रिमेन्स सेम नो चेंज. ओके राईट साईडला मी रफ कॅल्क्युलेशन्स मी रेफर करणार आहे. ओके राईट साईडला मेन्शन केलेलं आहे. पहा रफ कॅल्क्युलेशन्स बोला काय काय नाही कॅल्क्युलेशन इथं. पहिलं कॅल्क्युलेशन काय दिलेलं आहे सी टू मायनस ऑफ टू टाइम्स सी वन सी टू मायनस ऑफ टू टाइम्स सी वन रेफर केलेला आहे. पहा ओके आता मला सांगा सी टू मायनस टू टाइम्स सी वन आहे. सी टू चा पहिला एलिमेंट कुठला आहे विद्यार्थी मित्रांनो इथं टू. मायनस टू टाइम्स सी वन चा पहिला एलिमेंट कुठला आहे. सी वन चा पहिला एलिमेंट वन टू मायनस टू व्हॅल्यू किती अप्लाय होईल झिरो. ओके सी टू चा सेकंड एलिमेंट कुठला आहे मायनस टू टाइम्स सी वन सी वन चा एलिमेंट वन गुणाकारामध्ये प्लस मायनस आन्सर मायनस मध्ये रेफर होणार आहे. मायनस टू व्हॅल्यू किती येणार विद्यार्थी मित्रांनो इथं मायनस फोर मध्ये रेफर होईल. पहा ओके तसं शेवटचा एलिमेंट झिरो. ओके मायनस ऑफ सी टू चा थर्ड एलिमेंट कुठला आहे झिरो. मायनस ऑफ टू टाइम्स सी वन चा एलिमेंट कुठला असणार इथं टू.
0 माइनस 2 वैल्यू किती अप्लाई होईल माइनस 4 0 माइनस 2 2 जर वैल्यू 4 माइनस 4 मध्ये अप्लाई पा याचा अर्थ 2 माइनस 2 0 इज रिप्लेस्ड बाय 0 माइनस 4 0 माइनस 4 माइनस 4 मध्ये अप्लाई पा 0 माइनस 4 माइनस 4 मध्ये रेफर होईल ओके ओके समजलं का पहा ओके तर आता सेम कॅल्क्युलेशन मी पुढे अप्लाई करणार आहे काय काय ना सांगत आहे इथं थर्ड कॅल्क्युलेशन काय दिलेलं होतं आपल्याला थर्ड कॅल्क्युलेशन ओके थर्ड कॅल्क्युलेशन काय दिलेलं होतं पहा चला आता थर्ड कॅल्क्युलेशन काय येणार सांगत आहे इथं मला सेकंड कॅल्क्युलेशन जे दिलेलं आहे ते काय दिलेलं आहे आता आपल्याला C3 चेंजेस टू C3 चेंजेस टू C3 काय दिलेलं आहे पहा C3 माइनस ऑफ C1 दिलेलं आहे C3 माइनस ऑफ C1 चला C3 चा पहिला एलिमेंट कुठला विद्यार्थी मित्रांनो इथं पहिला एलिमेंट कुठला इथं 1 माइनस ऑफ 1 वैल्यू किती अप्लाई होईल 0 ओके C3 चा सेकंड एलिमेंट कुठला आहे 1 माइनस ऑफ 1 वैल्यू किती अप्लाई होईल C1 चा सेकंड एलिमेंट कुठला आहे अगेन 1 आहे 1 माइनस 1 वैल्यू 0 ओके C3 चा थर्ड एलिमेंट कुठला आहे 3 ओके माइनस ऑफ C1 चा थर्ड एलिमेंट कुठला आहे 2 3 माइनस ऑफ 2 वैल्यू किती अप्लाई होईल 1 याचा अर्थ 1 1 0 इज रिप्लेस्ड बाय कशामध्ये रिप्लेस झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो इथं 1 1 0 1 1 3 इज रिप्लेस्ड बाय 0 0 1 मध्ये रिप्लेस झाला पहा 0 0 1 मध्ये रिप्लेस झाला पहा समजलं व्यवस्थित दिसतं का सगळ्यांना ओके चला आता पुढे येऊया म्हणजे पहिल्या दोन स्टेप्स मी कंप्लीट केल्या ज्या दोन स्टेप्स होत्या त्या काय 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 कंप्लीट केल्या पहा A11 reduces to 1 by using C2 or C3. Already element 1 होता त्यामुळे ती स्टेप गेट कॅन्सल ओके त्याचा वापर करून A21 आणि A31 reduces to value 0 by using C1 मी कॅल्क्युलेट करून घेतलं पहा ओके चला आता पुढचं कॅल्क्युलेशन थर्ड कॅल्क्युलेशन काय होतं आपल्याला A22 reduces to value 1 by using C3 प्लस और माइनसचा वापर करून मला A22 चे एलिमेंट मला किती करायचं आहे 1 करायचं आहे जर प्लस माइनस वापरता येत नसेल तर मला काय रेफर करावं लागेल स्केलर मल्टिप्लिकेशन त्या एलिमेंटला जर मी डिवाइड केलं तर माझा एलिमेंट किती येणार इथं 1 मध्ये रिप्लेस होणार आहे आता मला सांगा आणि इथं मी नोट मेंशन काय केले होते डोंट यूज C1 चा वापर करायचा नाहीये पहा ओके आता जर मी एलिमेंट जर व्यवस्थित पाहिले तर आता हा मायनस 4 जो दिसतो आपल्याला तो रिप्लेस कशामध्ये करायचा आपल्याला 1 मध्ये पण कशाचा वापर करायचा C3 पण C3 चा एलिमेंट कुठला आहे 0 जर मी मायनस 4 मध्ये प्लस किंवा मायनस 0 जर मी ऍड केलं तर मायनस 4 मध्ये काय फरक पडणार आहे का विद्यार्थी मित्रांनो इथं नाही पडणार त्यामुळे एकच ऑपरेशन शिल्लक राहील कुठलं स्केलर मल्टिप्लिकेशन एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो इथं जरी 1 असेल तर मी C1 चा वापर करू शकत नाही शेवटच्या स्टेप पर्यंत एकच गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे कुठली गोष्ट लक्षात ठेवायची आहे जे एलिमेंट्स तुम्ही चेंज केलेला असाल पहिला रो जो आपण मी रिप्लेस केलेला आहे 100 हा मात्र शेवटच्या स्टेप पर्यंत कुठल्याही परिस्थितीत चेंज होता कामा नये समजलं व्यवस्थित म्हणजे एकच ऑपरेशन शिल्लक राहील कुठलं स्केलर मल्टिप्लिकेशन म्हणजे काय येणार इथं C2 चेंजेस टू काय येणार इथं 1 upon C2 मीन्स काय अप्लाय होईल द एलिमेंट ऑफ A22 कुठला एलिमेंट आहे मायनस 4 मल्टिपल विथ काय असणार इथं C2 ओके C2 च्या प्रत्येक एलिमेंटला काय करायचं आहे मायनस 4 मला मल्टिप्लाय करायचं आहे काय येणार पहा मग इथं एक्झॅक्टली इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ मी C2 चेंज करणार आहे C1 C3 रिमेन्स सेम 1 1 2 ओके 0 0 1 रिमेन्स सेम राहतील ओके चला पहिलं कॅल्क्युलेशन काय येणार तिथं ऑपरेशन काय दिलेलं आहे 1 upon -4 मल्टिपल विथ C2 दिलेलं आहे पहा ओके C2 मीन्स एलिमेंट ऑफ A22 असणार आहे ओके चला काय येणार इथं व्हॅल्यू मग 0 1 upon -4 मल्टिपल विथ 0 व्हॅल्यू काय असणार कुठल्याही संख्येला 0 न जर मी मल्टिप्लाय केलं तर व्हॅल्यू किती अप्लाय होईल एक्झॅक्टली इक्वल टू 0 ओके 1 ÷ -4 मल्टिपल विथ ओके -4 C2 चा एलिमेंट कुठला आहे -4 ÷ काय नाही अर्थ 1 इक्वल टर्म्स न्यूमरेटर डिनॉमिनेटर इक्वल टर्म्स गेट कॅन्सल मायनस मायनस प्लस 1 × 1 व्हॅल्यू किती अप्लाय होईल 1 मध्ये रेफर होणार पहा ओके सिमिलरली काय अप्लाय होईल पहा 1 upon -4 मल्टिपल विथ -4 ÷ 1 C2 चा थर्ड एलिमेंट कुठला आहे -4 आहे ओके परत इक्वल टर्म्स गेट कॅन्सल व्हॅल्यू किती अप्लाय होईल 1 1 ÷ 1 म्हणजे 0 -4 -4 इज रिप्लेस्ड बाय कशामध्ये रिप्लेस झाला 0 ओके 1 1 मध्ये रिप्लेस झाला पहा 0 1 1 मध्ये रिप्लेस झाला समजले तिसरी स्टेप
कळलं का पहा. ओके आता जो एलिमेंट मी वन केलेला आहे त्याचा वापर होऊन त्याच्या समोरचा एलिमेंट आणि त्याच्या पाठीमागचा एलिमेंट उजवीकडचा आणि डावीकडचा एलिमेंट किती करायचं आपल्याला झिरो करायचं आहे. आता एक एलिमेंट ऑलरेडी झिरो आहे त्यामुळे एकच कॅल्क्युलेशन शिल्लक राहील कुठलं डावीकडचा जो एलिमेंट वन आहे तो मला झिरोला रिप्लेस करायचा आहे बाय युझिंग सी टू. ओके आता एलिमेंट कुठला आहे वन वन मायनस वन व्हॅल्यू झिरो येणार आहे म्हणजे अल्जेब्र काय येणार इथं मग सी वन चेंजेस टू बोला सी वन मायनस ऑफ व्हॅल्यू काय आपल्याला लिहिता सी टू सी वन मायनस ऑफ सी टू मध्ये रेफर होईल पहा. ओके कॅल्क्युलेशन अप्लाय करा मला सी वन चेंज करायचं आहे पुढचा एलिमेंट ऑलरेडी झिरो आहे पुढचा एलिमेंट ऑलरेडी झिरो आहे त्यामुळे त्याच्यावर कॅल्क्युलेशन अप्लाय करायची गरज नाही म्हणजे दोन पैकी एक स्टेप काय झाली तर कॅन्सल झाली पहा. ओके एक्झॅक्टली इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ एक्झॅक्टली इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ सी वन चेंजेस टू आहे सी टू सी थ्री रिमेन्स सेम झिरो वन वन झिरो झिरो वन रिमेन्स सेम राहणार पहा. ओके रफ कॅल्क्युलेशन चला कॅल्क्युलेशन काय दिलेलं आहे सी वन मायनस ऑफ सी टू दिलेलं आहे पहा सी वन मायनस ऑफ सी टू. ओके बोला सी वनचा पहिला एलिमेंट कुठला आहे वन पहिला एलिमेंट कुठला आहे वन. ओके मायनस ऑफ सी टूचा एलिमेंट कुठला आहे झिरो फरक पडला का वन मायनस झिरो रिमेन्स सेम राहिला पहा वन रिमेन्स सेम. ओके सी वनचा सेकंड एलिमेंट कुठला आहे टू सी वनचा सेकंड एलिमेंट सॉरी सेकंड एलिमेंट कुठला आहे वन. ओके सी टूचा सेकंड एलिमेंट कुठला आहे वन वन मायनस वन व्हॅल्यू झिरो. ओके सी वनचा थर्ड एलिमेंट कुठला आहे टू. ओके मायनस ऑफ सी टूचा थर्ड एलिमेंट कुठला आहे वन. ओके टू मायनस ऑफ वन व्हॅल्यू किती अप्लाय होईल वन म्हणजे वन वन टू इज रिप्लेस्ड बाय कशामध्ये रिप्लेस झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो इथं वन झिरो वन मध्ये रिप्लेस झाला पहा वन झिरो वन मध्ये रिप्लेस झाला पहा. ओके म्हणजे मी चौथी स्टेप कम्प्लीट केली जो एलिमेंट मी वन केलेला आहे त्याचा वापर करून त्याच्या डावीकडचा आणि त्याच्या उजवीकडचा एलिमेंट मी झिरो केला म्हणजे ए टू वन आणि ए थ्री टू थ्री रिड्युसेस टू व्हॅल्यू झिरो त्यातला एक ऑलरेडी झिरो होता टू थ्री रिड्युसेस टू झिरो ऑलरेडी होता त्यामुळे ती स्टेप गेट कॅन्सल फक्त रफ कॅल्क्युलेशन तुमचे कमी झाले पहा. ओके चला आता पाचवी स्टेप कुठली होती सांगा पाहू फिफ्थ स्टेप मला सांगा तिसऱ्या रो मध्ये वन कुठं असणार आहे शेवटी असणार आहे म्हणजे कुठला एलिमेंट मला वन करावा लागेल ए थ्री थ्री रिड्युसेस टू व्हॅल्यू वन ए थ्री थ्री रिड्युसेस टू व्हॅल्यू वन. ओके करायची गरज आहे का विद्यार्थी मित्रांनो इथं ऑलरेडी एलिमेंट वन आलेला आहे त्यामुळे ती पण स्टेप गेट कॅन्सल जर एलिमेंट जर प्रेझेंट असेल तर फक्त एकच कॅल्क्युलेशन तुमच्याकडे शिल्लक राहिलं असतं कुठलं कॅल्क्युलेशन स्केलर मल्टिप्लिकेशन त्याच एलिमेंटला तुम्हाला डिवाइड करून घ्यावं लागलं असतं आणि ह्या स्टेपला म्हणजे हा एलिमेंट वन करण्यासाठी मी सी वन आणि सी टूचा वापर करू शकत नाही समजलं व्यवस्थित. ओके म्हणजेच काय झालं पाचवी पण स्टेप गेट कॅन्सल जो एलिमेंट वन आलेला आहे त्याचा वापर करून त्याच्या अलीकडचे दोन एलिमेंट्स त्याच्या अलीकडचे दोन एलिमेंट्स कुठले आहेत वन आणि वन म्हणजे थ्री वन आणि थ्री टू रिड्युसेस टू व्हॅल्यू झिरो करायचं आहे सहावी स्टेप आहे पहा आपण मेन्शन केलेली होती तर सहावी स्टेप ए थ्री वन ए थ्री वन आणि ए थ्री टू रिड्युसेस टू व्हॅल्यू झिरो बाय युझिंग सी थ्री बाय युझिंग सी थ्री कळलं का पहा. ओके म्हणजे त्या एलिमेंटचा वापर करून मला काय करायचं आता इथं पाठीमागचे दोन एलिमेंट मला झिरो करायचे म्हणजे ऑपरेशन काय ना सांगा पाहू प्रयत्न करा सांगायचा म्हणजे काय ना इथं सी वन चेंजेस टू सी वन मायनस ऑफ सी थ्री वन मायनस वन व्हॅल्यू झिरो अँड सी टू चेंजेस टू सी टूचा एलिमेंट कुठला आहे वन वन मायनस वन अगेन काय अप्लाय होईल झिरो येणार आहे म्हणजे सी टू मायनस ऑफ व्हॅल्यू सी थ्री कळालं का पहा. ओके जो एलिमेंट तुमचा वन आलेला आहे त्याचाच वापर करून त्याच्या अलीकडचे दोन एलिमेंट्स म्हणजे डावीकडचे दोन एलिमेंट्स ए थ्री वन आणि ए थ्री टू रिड्युसेस टू व्हॅल्यू झिरो करायचं आपल्याला. ओके एक्झॅक्टली इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ बोला सी वन आणि सी टू चेंज करायचं आहे सी थ्री रिमेन्स सेम झिरो झिरो वन रिमेन्स सेम राहणार पहा. ओके रफ कॅल्क्युलेशन बोला पहिलं कॅल्क्युलेशन काय दिलेलं आहे सी वन मायनस ऑफ सी थ्री सी वन मायनस ऑफ सी थ्री सी वनचा पहिला एलिमेंट कुठला आहे विद्यार्थी मित्रांनो इथं वन. ओके मायनस ऑफ सी थ्रीचा पहिला एलिमेंट कुठला आहे झिरो वन मायनस झिरो व्हॅल्यू वन रिमेन्स सेम. ओके सी वनचा सेकंड एलिमेंट कुठला आहे झिरो मायनस सी थ्रीचा सेकंड एलिमेंट कुठला आहे झिरो झिरो मायनस झिरो रिमेन्स सेम राहिला पहा. ओके सी वनचा थर्ड एलिमेंट कुठला आहे वन मायनस ऑफ सी थ्रीचा थर्ड एलिमेंट कुठला आहे वन वन मायनस वन झिरो रिप्लेस झाला पहा वन इज रिप्लेस्ड बाय झिरो. ओके म्हणजे वन झिरो वन इज रिप्लेस्ड बाय कशामध्ये झाला इथं वन झिरो झिरो मध्ये झाला पहा वन झिरो झिरो समजलं. तसं मी सेकंड कॅल्क्युलेशन अप्लाय करणार आहे सी टू चेंजेस टू सी टू मायनस ऑफ सी थ्री सी टू मायनस ऑफ सी थ्री जो एलिमेंट वन आलेला आहे त्याचाच वापर करून मी काय करणार इथं पुढचा एलिमेंट मी झिरो करणार आहे बोला काय काय नाही तर मग सी टूचा पहिला एलिमेंट कुठला आहे झिरो. ओके मायनस सी वनचा पहिला एलिमेंट कुठला आहे झिरो सी थ्रीचा पहिला एलिमेंट कुठला आहे झिरो झिरो मायनस झिरो व्हॅल्यू किती अप्लाय होईल झिरो रिमेन्स
सेम राहिला पा. ओके सी वन चा सेकंड एलिमेंट, सी टू चा सेकंड एलिमेंट कुठला आहे, वन. माइनस ऑफ सी थ्री चा सेकंड एलिमेंट झिरो, वन माइनस झिरो व्हॅल्यू वन मध्ये अप्लाय होईल पा. ओके सी वन चा थर्ड एलिमेंट कुठला आहे, वन. माइनस सी थ्री चा थर्ड एलिमेंट कुठला आहे, वन. वन माइनस वन व्हॅल्यू झिरो रिप्लेस झाला पहा. ओके म्हणजे झिरो वन वन इज रिप्लेस्ड बाय, कशामध्ये रिप्लेस झाला, झिरो वन झिरो मध्ये रिप्लेस झाला पहा. ओके कॅपिटल ए इज इक्वल टू, देअर फोर कॅपिटल ए इज इक्वल टू वन झिरो 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 वन झिरो 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 वन ला काय म्हणतो आपण, युनिट मॅट्रिक्स कॅपिटल आय, युनिट मॅट्रिक्स कॅपिटल आय म्हणतो पहा आपण त्याला. समजलं, म्हणजे कुठलाही मॅट्रायसेस जर तुम्हाला दिला तर त्याचं कन्वर्जन मी युनिट मॅट्रायसेस मध्ये ज्या काय सहा स्टेप्स मी तुम्हाला मेन्शन केलेल्या होत्या दिलेल्या होत्या त्या सहा स्टेप्सचा वापर करून तुम्ही काय करू शकता, कुठलाही मॅट्रायसेस देऊ देत तुम्ही कन्वर्ट टू काय करू शकतो इथं युनिट मॅट्रिक्स कॅपिटल आय मध्ये मी इझिली रेफर करू शकतो, इझिली वापरू शकतो पहा. समजलं कळलं का? ओके हे सहा कॅल्क्युलेशनवर प्रॅक्टिस भरपूर करा. कालचे जे एक्झाम्पल्स मी तुम्हाला होमवर्कला दिलेले होते एलिमेंटरी रोचा वापर करून गिवन मॅट्रिक्स कन्वर्ट टू युनिट मॅट्रिक्स कॅपिटल आय, त्या पण सगळ्या स्टेप्स व्यवस्थित पाहून घ्या, त्या पण सगळ्या स्टेप्स व्यवस्थित बघून घ्यायच्या आहेत का, तर ह्याच कॅल्क्युलेशनवर आधारित आपल्या इन्व्हर्स ऑफ द गिवन मॅट्रिक्स मला कॅल्क्युलेट करायचं आहे पहा. समजलं कळलं का पहा? ओके ह्या ज्या काय सहा स्टेप्स तुम्हाला मी मेन्शन केलेल्या दिलेल्या आहेत त्या वारंवार व्यवस्थित टॅली करा, प्रॅक्टिस करा, कारण की दिसताना फार सोपं इझी आणि नॉर्मल दिसतं आपल्याला, परंतु ज्यावेळेस तुम्ही मॅट्रायसेस घेऊन सोडवायला बसाल त्यावेळेस मात्र पूर्ण म्हणजे पूर्ण काय होतो आपण कन्फ्यूज होतो किंवा ब्लँक होऊन जातो पहा. समजलं, ह्या सहा स्टेप्सचा वापर व्यवस्थित केलात, कुठल्या स्टेप्स मागं पुढे करायचे नाही आहेत, स्टेप बाय स्टेप आपल्याला पुढे यायचं आहे. ह्या सहा स्टेप्सपैकी वरचे कुठल्याही स्टेप्स मागं पुढे करू नका. समजलं व्यवस्थित, शक्यतो जे काही होमवर्कला दिलेले एक्झाम्पल्स आहेत ते प्रत्येक एक्झाम्पल व्यवस्थित सोडवायचे आहेत. समजलं, सेम टाईपमध्ये एक मी तुम्हाला एक दोन तीन एक्झाम्पल जसं मी काल दिलेले होते तसे एक दोन तीन एक्झाम्पल्स मी आज सुद्धा देणार आहे बाय युझिंग एलिमेंटरी रोचा कॉलमचा वापर करून कन्वर्ट टू गिवन मॅट्रिक्स कॅपिटल आय मध्ये तुम्हाला इथं रिप्लेस करायचे आहेत पहा. ओके होमवर्कला एक्झाम्पल दिलेले आहेत पहा, एच डब्ल्यू. ओके होमवर्कचे एक्झाम्पल्स देतो मी आता, फर्स्ट एक्झाम्पल देतो पहा होमवर्कला. इफ कॅपिटल ए इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ, कॅपिटल ए इज इक्वल मॅट्रिक्स ऑफ टू वन झिरो वन टू मायनस वन वन थ्री मायनस टू. ओके कन्वर्ट टू काय करायचं आपल्याला, युनिट मॅट्रिक्स कन्वर्ट टू आय थ्री. ओके बाय युझिंग एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन, बाय युझिंग एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. समजलं व्यवस्थित? ओके सेकंड एक्झाम्पल देतोय पहा, इफ कॅपिटल ए इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ, कॅपिटल ए इज इक्वल मॅट्रिक्स ऑफ थ्री टू वन वन मायनस वन 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 झिरो मायनस टू वन झिरो मायनस टू. ओके सेम क्वेश्चन आहे, कन्वर्ट टू I3 by using ECT elementary column transformation. ओके अजून एक एक्झाम्पल देतो, थर्ड एक्झाम्पल. इफ कॅपिटल ए इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ, कॅपिटल ए इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ वन टू मायनस टू वन टू मायनस टू झिरो मायनस टू वन. ओके मायनस वन थ्री झिरो मायनस वन थ्री झिरो कन्वर्ट टू युनिट मॅट्रिक्स कॅपिटल आय, कॅपिटल आय युझिंग एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. ओके अँड लास्ट एक्झाम्पल देतोय पहा, फोर्थ एक्झाम्पल. इफ कॅपिटल ए इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ, कॅपिटल ए इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ, तुम्हाला लास्ट एक्झाम्पल एक देतोय पहा, कॅपिटल ए इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ टू झिरो मायनस वन टू झिरो मायनस वन. ओके फाईव्ह वन झिरो फाईव्ह वन झिरो. ओके झिरो वन थ्री झिरो वन थ्री. ओके हा जो काय मॅट्रायसेस दिलेला आहे कन्वर्ट टू युनिट मॅट्रिक्स कॅपिटल आय बाय युझिंग एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन्स, कळलं का पा? ओके हे चार एक्झाम्पल्स मी तुम्हाला होमवर्कला दिलेले आहेत, ते व्यवस्थित बघायचे आहेत, ते व्यवस्थित चेक करायचे आहेत, आणि जर काय डाऊट असेल तर जे काय स्टेप्स तुम्हाला मी मेन्शन केलेल्या होत्या त्या सगळ्या स्टेप्स व्यवस्थित काय करायचे तुम्हाला इथं फॉलो करून काय करायचे तुम्हाला इथं
फॉलो करून त्या स्टेपचा वापर करून हे एक्झाम्पल सोडवायचे आहे. ओके, काय डाऊट असेल तर पर्सनली तुम्ही कॉल करून विचारू शकता, त्याचबरोबर व्हॉट्सअपवर मेसेज करून सुद्धा तुम्ही कळवू शकता. पहा, समजलं? काय डाऊट असेल तर वारंवार जे झालेलं लेक्चर असेल ते पाहू शकता, नेक्स्ट फॉरवर्ड करून तुम्ही काय करू शकता, कॅल्क्युलेशन चेक करू शकता. ओके, रफ कॅल्क्युलेशन शक्यतो पेन्सिलचा वापर करा. राईटअप तुमचा जो काय असेल तो लेफ्ट साईडलाच घ्या, राईट साईड पूर्ण रफ कॅल्क्युलेशनसाठी तुम्ही रेफर करू शकता. पहा, समजलं? ओके, होम असाईनमेंट जे काही पेअर ऑफ स्टेटलाईनची थर्ड असाईनमेंट जे असेल ते काही दिवसातच काय करतोय मी तुम्हाला शेअर करतोय, ग्रुपवर टाकतोय. पहा, ती सुद्धा सोडून तुम्ही काय करायचं इथं ग्रुपवर शेअर करायचं आहे. ओके, आता उद्यापासून म्हणजे नेक्स्ट लेक्चरपासून आपल्याला इनव्हर्स ऑफ द गिव्हन मॅट्रिक्स, इनव्हर्स ऑफ द गिव्हन मॅट्रिक्सचे काही एक्झाम्पल्स आपल्याला टॅली करायचे आहेत, घ्यायचे आहेत. ओके, कॅल्क्युलेशन जे सेमच राहणार आहेत, एलिमेंटरी रोचा वापर करायचा आहे, एलिमेंटरी कॉलमचा वापर करायचा आहे. अजून एक थर्ड मेथड तुम्हाला इथं फॉलो करायचे आहे, अडजॉईन मेथड. तीन टाईप्समध्ये आपण इन्व्हर्स कॅल्क्युलेट करू शकतो, एलिमेंट रो ट्रान्सफॉर्मेशन, एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन आणि लास्ट वन इज ऑल्सो अडजॉईंट मेथड. समजलं का? पहा, ओके, त्यातले पहिले जे काही दोन मेथड्स आहेत, एलिमेंट रो आणि एलिमेंटरी कॉलम, त्याचे पूर्व तयारी आपण ह्या कालचं लेक्चर म्हणजे नेक्स्ट प्रिव्हियस लेक्चर आणि आजचं लेक्चर ह्या दोन लेक्चरमध्ये पूर्ण काय करतो आपण इथं तालीम घेतलेली आहे. पाहताला मराठीत काय म्हणतो आपण, तालीम किंवा पूर्व तयारी आपण जे काय करून घेतलेली आहे, गिव्हन मॅट्रिक्स कन्वर्ट टू युनिट मॅट्रिक्स कॅपिटल आय आपण रेफर केलेला आहे. ओके, इन्व्हर्समध्ये फक्त कॅल्क्युलेशन वाढणार आहेत, बाकीचा सगळा राईटअप तुमचा ॲज इट इज राहील. पहा, समजलं? प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्यायची आहे आणि झालेले लेक्चर्स असतील ते व्यवस्थित पाहून त्याच्यावरचा होमवर्क हा प्रत्येक विद्यार्थ्यांनी एक लक्षात घ्या. मुलींच्यातनं रिस्पॉन्स चांगला आहे, मी ह्याचा अर्थ असं नाही म्हणत की मी तुमच्या द्विधभाव करतोय, मुलींचा रिस्पॉन्स खरंच चांगला आहे, त्यात काय वादच नाही आहे. का तर त्यांनी असाइनमेंटसुद्धा बऱ्याच मुलींनी, बऱ्याच म्हणण्यापेक्षा सगळ्या मुलींनी पहिल्या आणि दुसऱ्या असाइनमेंटचे इमेजेस फोटोज ग्रुपवर शेअर केलेले आहेत, परंतु मुलांच्यात जर पाहायला गेलं तर मुलांच्यातनं रिस्पॉन्स फार कमी आहे. ओके, मुलांच्यात पालकांना फोन केला जाईल, काही हातावर मोजण्यासाठी क्वचित मुलं जर सोडली, नावं घेऊन बोलायचं असेल तर विकास कटरे असेल किंवा यश पाटील असेल किंवा प्रणव असेल, ही जी काही मुलं आहेत हे तीन चार म्हणजे हातावर मोजण्यासारख्या मुलांनी काय केलेले असाइनमेंट्स असू देत किंवा होमवर्क असू दे सोडून शेअर करतात, पण बाकीच्या मुलांनी अजून ग्रुपवर कुठलेही मेसेजेस टाकलेले नाही आहेत. समजलं? तर मेसेजेस टाकण्यापेक्षा इमेजेस टाकलेले नाही आहेत. समजलं का? पा, ओके, बऱ्याच मुलांनी आणि मुलींनी इमेजेस किंवा फोटोज ग्रुपवर शेअर केलेले आहेत, परंतु त्याच्यावर पालकांची सिग्नेचर नाही आहे. पालकांची सिग्नेचर अनिवार्य आहे, पालकांची सिग्नेचर घेऊन मग तो होमवर्क जरी असेल तरीसुद्धा होमवर्कवर सुद्धा पालकांची सिग्नेचर घेऊन मगच तो इमेज फोटो इमेज काय करायची आपल्याला इथं ग्रुपवर शेअर करायचे किंवा पर्सनली तुम्ही टाकू शकता. पहा, ओके, धन्यवाद.